मालेक नमस्कार नमस्कार माझे नाव संघर्ष गजानन धाबेकर राहणार दुधगाव तालुका जिल्हा धाराशिव उस्मानाबाद मला कशासाठी घेतला काय घेतला म्हणजे या ठिकाणी यायचं स्वप्न आम्ही उघड्या डोळ्याने बघितलेलं स्वप्न होतं ह्याला आम्ही जवळपास चार वर्ष झालं मोबाईल वरच पाहतो बाबा राजा बैलाची शान तांडोरची शान राजा बैल आहे वळू आहे मग ही बघायची इच्छा खूप होती याच्याबद्दल आपल्याकडून खूप काही ऐकण्यात आलेलं होतं म्हणजे त्याचा देखावा त्याचे म्हणजे गुण ही या कारणास्तव आज आम्ही इकडे येण्याचे निर्णय घेतला होता बाबा ती एकदा बघायची ती वाचतो आम्हाला प्रत्यक्ष डोळ्याने एवढंच कारण होतं इकडं तुम्ही चार वर्ष झाला विचार करताय इकडे येण्याचा तुम्हाला आज योग आला येण्याचा तर आज येताना काही अडचणी वगैरे आल्या नाहीत का किंवा तुम्हाला वाटलं नाही का इथंपर्यंत येण्यासाठी किंवा आज तांडूरला जाताना आपल्या पाठीमाग काहीतरी कामं राहतात काम राहतात काम, काम चालूच असतात आम्ही आता शेतीच करतोय आम्ही दोघही बंधू आम्ही शेतीच करतो मग आता शेतीतले काम ही संपत येत असं कामाच नसतंय चालूच असतेत काम पण एक स्वप्न पूर्ण करायचं म्हणल्यानंतर काही गोष्टी साठी वेळ हा काढावाच लागत असतो आणि याला बघण्यासाठी तर म्हणजे उत्सुकता नातुरता खूप होती त्यामुळे आज काही करून आज जायचं आणि आज त्याला पाहायचं ही इच्छाच होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आज आम्ही इथे आलो अडचण काही आली नाही रस्ता ही योग्य आहे किती किलोमीटरवरून तुम्ही आम्ही इथे दोनशे किलोमीटरहून आला सकाळी सात वाजता निघाला होता हो। जवळपास आम्हाला इथं यायला साडे नऊ वाजले होते इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं इथे आल्यानंतर म्हणजे एक आप सर्वप्रथम आपल्या घरी आला हो। राजसाहेबाच्या घरी कारण आपल्याकडूनच म्हणजे आपल्या संपर्कातूनच इथं यायचं होतं त्यामुळे सर्वप्रथम आपल्या इथं आलाव हो। आणि आपल्या इथूनच म्हणजे इथं असतानाच आपल्या इथं आपण खूप चांगल्या प्रकारे आमचा पाहुणचार केला चहा देणे पाणी देणे नाश्ता नगमनीत असताना सुद्धा आपण म्हणजे नाश्त्याची सोय केली आमच्या हिथून तिथून कवा एकदा राजा बैलाचं म्हणजे दर्शन होईल ही इच्छा होती आणि इथं आल्यानंतर असं गाडीचा आवाज आल्यानंतर त्याने डरकाळी फोडल्यानंतरच अंगावर शहारे उभा राहिले बाबा आहे म्हणजे स्टँड लावायचं सुद्धा ध्यानात नव्हतं गाडीहून उतरताना कधी एकदा पाहतोय म्हणजे हात लावायची खूप इच्छा होती पण त्याचा तो अग्रेसिव्ह म्हणजे रागीटपणा बघून ती इच्छाच होत नाही त्याला म्हणजे हात लावण्याची पण खूप म्हणजे मनाला समाधान वाटलं त्याला बघून त्याला बघून समाधान वाटलं त्याच प्रमाणात त्याला बघितल्यानंतर त्याच्या अवयवाचं वर्णन तुम्हाला करता येईल का किंवा तो राजाबाई कसा तो तुम्हाला आवडला कोणत्या कोणत्या गोष्टीने आवडला तो सर्वप्रथम तर मला त्याचा कलर खूप आवडला त्याचा कलरच असा आहे की तो प्रत्येक क्षेत्रात असा ढळून मिसळून जाऊ शकतो उदाहरणार्थ त्याच्यापासून होणारी आता वळू त्याच्यापासून खोंडाचीच निर्मिती व्हावी ही तरी इच्छा असतेच पण कालवड जर झाली तर ती खूपच जास्त फायद्याची ठरेल कारण याचा शरीर यष्टीचा अशी आहे की त्या कालवडीचं दूधसुद्धा तू ती कालवड भरपूर प्रमाणात देईल आणि त्याचं दूध ही पौष्टिकच राहणार व ती आता जरशा गाय म्हटलं की डॉक्टर ही येतोच कारण जरशा गायीच संगोपन हे डॉक्टरशिवाय होऊ शकत नाही पण ही एक बैल असं शरीर त्याची म्हणजे अशी खानदानी वळू जी म्हणतो आपण खानदानी ती गुण ह्याच्यात आहे की बाबा ह्याला कसल्याही प्रकारचा दवाखाना किंवा डॉक्टर लागणारच नाही कारण ह्याची फायदासच होताना तितकी म्हणजे निरोगी होणार आहे आता तुम्ही म्हणलात की हा बैल लहानपणापासून फक्त घासावरच आहे त्याच्या पुढे जो हिरवा चारा पडतो तेवढाच त्या पडतो त्याला खुराक ही कशा प्रकारचा नाही म्हणजे फक्त घासावरती इतका सुदृढ आणि इतका चांगला राहू शकतय म्हणजे त्याची खूपच निरोगी होणार आहे हे त्याच्या बघण्यावरून त्याच्या शरीरवरून कळतंय म्हणजे त्याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की तो बैल नैसर्गिक राहिला आहे नैसर्गिक आहे तो बैल म्हणजे आता बरेच जण त्याच्या शिंगाला नाव ठेवतात तर शिंग हे त्याचे नैसर्गिकच आहेत आता ती त्याच्या म्हणजे तो रागीट असल्यामुळे त्याच ती त्याच्या शिंगाला बघितल्यानंतर त्याचा राग पहिल्यांदा त्याचा राग कळत त्याच्या शिंगाला बघितल्यानंतर शिंग एकदम गोल आहेत सरळ जाणारे आहेत पण त्याच्या त्या ते रागीटपणामुळे अग्रेसिव्ह पणामुळे त्याची शिंग तशी वाकडी गेलेली आहेत बाकी तुम्ही दुधाचा दृष्टिकोन पूर्ण होईल असं म्हटलं हा याच्याकडून जन्मलेली कालवडीला दूध पण चांगले बऱ्या हो तर ते तुम्हाला कसं काय समजलं कशावर काय आता ह्याचे जी शेपूड गोंडा आहे पाठीमागालचा तो लांबट आहे आणि याच्या जी बेमटा पशी जी शिर गेलेली आहे पाठीमाग कासवाटापर्यंत ती मोठी आहे ती असं सहज बघितल्याबरोबर डोळ्याने स्पष्ट दिसते आणि एका कालवडी मध्ये जर ही दुधासाठी सांभाळली जाते ही जर वळकायच असेल तर पहिल्या माणसाचं लक्ष, लक्ष ही त्या शिरापशी जात आहे आणि ती शिर जितकी मोठी असेल तितकी ती कालवड दूध देणारी आहे म्हणून आहे आता माझ्याकडं स्वतःकर तीन खोंड आहेत आणि एक गाय आहे तर त्या म्हणजे गायला असं कुणी विसर एक नजर जरी टाकली तरी कुणी ओळखू शकतं बाबा ही कालवड ही दूध देणारी आहे ही गाय दूध देणारी आहे फक्त त्या शिरावरून कळतं आणि या बैलाकडं बघितलं कीच जाणीव होते बाबा याच्यापासून जर कालवडीची सुद्धा निर्मिती झाली तर ती खूपच फायद्याची ठरल खोंडाची निर्मिती तर एकदम उत्कृष्ट कारण याचा बांध याची शरीर यष्टी खूप लांबट आहे हे हा महाग त्याचा चौक जो आहे तो खूप रुंद आहे म्हणजे याची पाचन क्षमता आता तो फक्त घासावर जगतोय म्हणजे त्याची पाचन क्षमता भरपूर आहे याच टिकून राहण्याचं इतकं भरीव शरीर राहण्याचं कारणच ह्याची पाचन क्षमता आहे म्हणजे याच्या पासून जर निर्मित झालेलं खोंड ही शर्यक क्षेत्रात चालू शकत ते शेती क्षेत्रात चालू शकतं आणि ब्रिडिंग क्षेत्रामध्ये हा खूप स्वतः असल्यामुळे क्षेत्रात तर खूप उत्तम प्रकारे काम करू शकतो बैलाच उंची कशी वाटली खूप एक नंबर आहे आता आमच्याकडे जे शेती कामासाठी वापरतात बैल आज जास्त करून शेती क्षेत्रासाठी आम्ही खोंड म्हणा अगर म्हणा संगोपन करतो तर तो चौसा झाल्यानंतर त्याला दाबलं आहे का तर तो जास्त ताकद यावीन शरीरात खूप भार भक्कम व्हावा तर हा वळू गायी भरवण्यासाठी वापरला जात असताना सुद्धा फक्त घासावर इतका भरीव राहू शकतो म्हणजे हा शेती कामात तर खूप उत्तम प्रकारे चालू शकतो हे त्याच्याकडे बघितल्याबरोबर कळतं की बाबा हा वळू या क्षेत्रात चालू शकत नाही असं कोणतंच क्षेत्र नाही जिथं ह्या बैलाची पैदा चालू शकणार नाही म्हणजे न ना भरिवण्यासाठी सांभाळ्याला वळू फक्त घासावर इतका भरव राहू शकतो हे त्याच्याकडे बघितल्या बरोबरच कळत पिढीला किंवा आताच्या खिलड संगोपन तुम्ही काय म्हणू म्हणून काय सांगाल त्यांना तरुण संगोपनाच्या बाबतीत म्हणा बाबतीत म्हणा तरुण पिढीला फक्त माझं एकच म्हणणं आहे की बाबा आता जे शहरात राहतात त्यांना तर काय हे जमत जमू शकत नाही कारण ते लहानपणापासून शहरात राहिलेले असतात परंतु जे शेती करतात त्यांनी कमीत कमी एक गावरान गाय कालवड सांभाळावीच कारण त्याचे अनन्य साधारण फायदे आहेत त्याचे फायदे हे बोटावर न मोजण्या इतके आहेत आता थोडक्यात ह्या गाय खोंडापासून झालेलं कालवड माना खोंड माना आता शेती कामासाठी बैलाची आवश्यकता असतेच प्रत्येक ठिकाणी यंत्र हे चालू शकत नाही त्यासाठी बैलाची आवश्यकता असतेच तर कारवड जर झाली ह्या बैलापासूनची तर ती बाबा दूध माना गोमूत्र माना शेतकऱ्यासाठी शी शे... माझं तर मत आहे शेत शेती जर संपन्न करायची असेल तर गावरान खिल्लार हे असावंच लागतं त्याच्या कोट्यामध्ये ते असावंच हे तर माझी इच्छा आहे कारण त्याच्या शेणाशिवाय आणि गोमूत्राशिवाय शेती होऊ शकत नाही अहो तुम्ही बघा तुम्ही जिथं बी त्या जनावराला बांधाल तिथली माती बघा कशी एकदम रेतीव होते माती ते भी खौंड, खौंड आता भी ते जिथं बी गाय अगर खोंड खोंड आता आपण गोमतराला गोमूत्राला जास्त महत्व देतो गायच्या अ खोंड तुम्ही कुठं बी बांधा तिथं जर ते गोमतरलं तर तिथली दुसऱ्या दिवशी तुम्ही माती बघा एकदम रेतीव हो माती होते ती कारण फक्त एकच आहे ही किमया फक्त याच जातीत आहे दुसऱ्या कोणत्याच जातीत नाही एकच कारण आहे शेती जर संपन्न करायची असेल तर हे तुमच्या दाराला म्हणा कोट्याला म्हणा शेतात म्हणा हे असावंच लागतं तरच तुमची शेती म्हणा नाही घर म्हणा संपन्न वेदात पुराणात हे जरश्या गायी अगर इतर गायीचं कुठंच वर्णन नाही खिल्लार गावरान जी प्रत्येक वेदात पुराणात शास्त्रात फक्त याच स महत्व सांगितलेलं आहे सदो कोटी देव हे फक्त याच गायी याच जातीच्या म्हणजे जनावरांमध्ये मिळू शकतात इतर मध्ये नाही मला तुमचं खरच एक वेगळ्या प्रकारचे मी आभार मानतो कारण का तुम्ही जस्ट मुलाखतीमध्ये मुद्दा मांडला की ज्या ठिकाणी खिलार तुम्ही बांधताय तर त्या ठिकाणी सुद्धा माती मऊ होते आणि भूसभूषत बुश होते भूसभूषित बुश आणि त्या मातीला एक वेगळ्या प्रकारचे ताकद येते जे ताकद तुम्ही रासायनिक खत वापरून आणू शकत नाही ती तुम्ही सेंद्रिय खत वापरून रासायनिक बांधून आणू शकता रासायनिक खते वापरल्याने आपण आता जमिनीची सुपिकता ही वैज्ञानिक भाषेमध्ये पी एच मध्ये मोजली जाते आणि रासायनिक खताच्या वापराने जमीन ही नापिक होत चाललेली आहे पहिले मातीचा पी एच हा सात साडेसातच्या आसपास सातच्या आसपास राहावा म्हणून असं सांगितलं जायचं पण आताचा पी एच एकदम म्हणजे ऍसिडिक झालाय ॲसिडिक आणि जमीन नापिक होत चालली कारण फक्त एकच शेण अभाव आणि तर सेंद्रिय कार्बन वाढवण्याचं कारण आणि साधन फक्त हेच आहे तुम्ही जर शगायचं किती शेण टाका त्याचा वापर तुम्हाला यावर्षी होतच नाही त्याचा वापर पुढल्या वर्षी कारण ते विरगळतच नाही त्या पद्धतीनं तुम्ही जर गावरान गाईचं खोंडाचं जर तुम्ही शेण उचलून टाकलं आणि तुम्ही जर पेरणी केली लगेच त्याचा फायदा होतो आता गांडूळ खत माणसं बनविते गांडूळ खत बनविण्याची आवश्यकताच नाही नियमानं जर बघितलं जर ही जात तुमच्याकडं असेल जर जर शे असेल तर तुम्हाला ती बनवावंच लागणार आहे पर्याय नाही कारण ते विरगळू शकत नाही ना जमिनीत तुम्ही बघा उसामध्ये टाकतात बरेच जण ह्या वर्षी टाकलेलं शेणखत तीन वर्षांनी सुद्धा ती तसंच दिसतं कारण फक्त एकच आहे ते विरगळू शकत नाही त्याच्यात तेवढी ते पावरच नाही पण हे तुम्ही आता सिजनल पीक आम्ही आता सोयाबीनचं उत्पन्न घेतो आम्ही जर उन्हाळ्यामध्ये हाय असं उकांडा भरून रानामध्ये नेऊन उलतो तर तुम्हाला हार आता तीन महिन्याचं चार महिन्याचं सोयाबीन हे पीक आहे तर तुम्हाला रबीला ते दिसणार सुद्धा नाही तुम्ही मशागत करण्या हरभारासाठी जर तुम्ही मशागत करायला लागलाव तर ते शेणखत दिसत सुद्धा नाही तुम्हाला म्हणजे इतक्या सहजतेने विरगळून जातं आणि गांडोळाची संख्या वाढते मग माझी जवळपास चाळीस एकर शेती आहे मला स्वतःला चाळीस एकर जमीन आहे आणि ती जोपासण्यासाठी मी फक्त खोंड आणि गायचं संगोपन करतो माझा उद्देश फक्त एकच आहे मी शेतीच करतो मी माझं ग्रॅज्युएशन करून मी माझं शिक्षण संपवलेलं आहे आणि मी शेतीतच म्हणजे कष्ट शेतीतच माझी पुढची सगळी हयात घालवायची ठरविले आणि मी बघत असताना आमच्या बंधूसोबत बरेच बरेचदा आमचं म्हणजे रात्री बोलणं चलायचं ही बाबा गावरान गावरान खिल्लार जर असेल तरच शेती समृद्ध आहे नाहीतर शेती होऊ शकत नाही तर या कारणास्तव तुम्हाला किती वर्ष झालं हे मी आता जवळपास दोन वर्ष झाले शेती करतो तर हे मला दोन वर्षापासूनच म्हणजे खूप पहिल्यापासून माझा अभ्यास चालायचा की बाबा वडील आम्ही असं बसलाव की आमची चर्चा होयची आता हे बंधू मोठे आहेत माझ्यापेक्षा मग आम्ही असं बसलाव की चर्चा विविध प्रकारच्या चर्चा निघायच्या बाबा शेती करायची शेती करायची तर कशी रासायनिक खातावर फक्त शेती होऊ शकत नाही त्याला जर संपन्न शेती संपन्नच बनवायचं असेल तर त्याच्यासाठी गावरान गाय खोंड यांचं शेण गोमूत्र हे लागतंच आणि त्याच्यासाठी हे असणं फार गरजेचं आहे तरच शेती संपन्न होऊ शकते आता मी फक्त तेवढ्याच जनवारावर माझी शेती म्हणजे पूर्ण सांभाळू शकत नाही पण कसं म्हणतात आपण बा या काळी दुष्काळच पाला आपण पाणी देऊ शकत नाही काय कारण असतो तर बाबा सगळं काहीच नाहीपेक्षा नाही बरं असतं काहीच नाहीपेक्षा नाही बरं म्हणल्यासारखं जेवढ्या क्षेत्रात टाकलंय ती तरी कमीत कमी क्षेत्र घाटेत जाऊ देत नाही ही फक्त ह्या जातीमुळं असं घडू शकतंय इतर कोणत्याच कारण ते घडू शकत नाही